हे आपण करणार आहे जवसाची चटणी। हे आपण पावशर जवस घेतलेला आहे, याला आपण आता निवडून घेणार आहे। आता आपण ह्याला निवडून घेऊया। याच्यामध्ये काही घाण नाही आहे, एकदम स्वच्छ आहे। तर आपण ह्याला भाजून घेऊया। तर आपण गॅस चालू करून घेऊया। गॅस चालू करून घेतलेला आहे, तर आपण त्याच्यावर एक कढई ठेवून घेऊया। तर आपण कढई ठेवून घेतलेली आहे। कढई गरम झाली की जवस टाकून घेऊया। कढई आपली गरम झालेली, त्यात आपण हे जवस टाकून घेऊया। जवस आपण बारीक गॅसवर पण गरम करून घेऊया। जवस आपले कुरकुरीत आणि खमंग भाजून घ्यायची, म्हणजे काय होईल चटणी छान लागते आपली। जवस चांगले भाजून घेतल्यामुळे चटणी आपली वास सुगंध छान येतो आपल्या चटणीचा, आणि आपल्या शरीरासाठी ही चटणी फायदेशीर असते, कॅल्शियमचं काम करते। त्याच्यामुळे हे चटणी आपण जेवणामध्ये रोज एक चमचा खाऊ शकतो आपण। छान असे भाजून घ्यायचे। जर काळे झाले जवस आपले तर चटणी कडवट लागते, त्याच्यामुळे आपण न करता छान भाजून घ्यायचे। जवस आपले तडतड करत आहेत, मस्त छान। जवस आपण सारखे हलवत राहायचे, नाही हलवले तर ते खालून करपू शकतात, त्याच्यामुळे सारखं हलवून घ्यायचे। आपले जवस भाजून झालेले आहे, आपण आता गॅस बंद करूया। गॅस बंद केला आहे, तर आपण थंड होण्यासाठी परातीमध्ये काढून घेऊ। आपण पराती थंड होण्यासाठी काढून घेऊया। तर आपण थंड करून घेऊया। थंड झाल्याने छान बारीक होतील। जवस आपले थंड झालेले आहेत, तर आपण हे बारीक करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जवसाच्या चटणीसाठी आपण हे लसूण घेतलेला आहे, हा गावरान लसूण आहे आपला बारीक। एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे, एक चमचा मीठ घेतलेला आहे, आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। मीठ जास्त कमी झालं तर ही चटणी खारट होते, त्याच्यामुळं अंदाजानं मीठ आपल्या टाकायचं। चटणी आपली खारट नाही झाली पाहिजे, खारट झाली तर खाण्यायोग्य नाही राहत, त्याच्यामुळं आपण चला मग आता आपण चटणी बारीक करून घेऊया। जवस आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आपण। तर आपण हे जवस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। जवस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे तिखट आणि
मीठ घेतलेलं आहे ती पण टाकून घेऊया आपण. लसूण घेतलेला आहे ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया. तर आपण हे झाकण लावून बारीक करून घेऊया. जवसाची चटणी आपण बारीक करून घेतलेली आहे. आपण ह्याला आता भरणीमध्ये भरून ठेवूया. भरणी घेऊन आपण या भरणीमध्ये भरून घेऊया. जवसाची चटणी आपली तयार झालेली आहे. खाण्यासाठी मस्त छान चटणी आपण भरणीमध्ये भरून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये त्याला आपण आता झाकण लावून घेऊया. छान आपली आता चटणी झालेली आहे.